निप्पाणीकरणचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार. आमदार सौजले योजनेसाठी केंद्र सरकारची मंजुरी. निप्पाणी शहरासाठी पुढील 50 वर्षाच्या भविष्यात ही पाणी प्रश्न येऊ नये यासाठी अमृत 2 योजनेअंतर्गत दूधगंगा नदीपासून जवाहर तलावापर्यंतची नवी पाणी योजना निर्माण करण्यात येणार आहे. या पाणी योजनेसाठी केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी 32.83 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शशिकला जोले यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार बैठकीत माध्यमांना माहिती दिली. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक बंडा गोरपडे यांनी केले. आमदार शशिकला जोले पुढे म्हणाल्या, शहराची लोकसंख्या 1 लाखापर्यंत आहे. येणाऱ्या 50 वर्षांनंतर ही संख्या अधिक होणार आहे. हे लक्षात घेऊन नवी पाणी योजना मंजुरीसाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अमृत 2 मधून या योजनेला मंजुरी मिळविली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन 50%, राज्य शासन 40% तर नगरपालिकेच्या माध्यमातून 10% निधी उपलब्ध केला जाणार आहे. या योजनेचा आराखडा तयार करणे त्याचप्रमाणे आवश्यक असणारा निधी मंजूर करण्यासाठी आपल्यासह खासदार अण्णासाहेब जोले यांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. या योजनेतून झोन 1 साठी 10 लाख मीटर क्षमतेचा ओव्हर टँक उभारला जाणार आहे तर झोन 2 साठी 5 लाख लिटर ओव्हर टँक उभारला जाणार आहे. प्रस्तावित जॅकवेल ते जवाहर तलावापर्यंत सुमारे 7.70 किलोमीटर पाईपलाईन टाकली जाणार आहे. दूधगंगा नदीला 12 महिना पाणी उपलब्ध असते यासाठी ही योजना या नदीपासून केली जाणार आहे असे आमदार जोले यांनी सांगितले. तालुका आता नवीन तालुका घोषणा झालेला आहे. नवीन तालुक्यामध्ये नवीन कामकाज सुरुवात झालेले आहे. आणि त्याच्या आधी देखील ज्या वेळेला 2013 पासून ह्या भागाचं सेवा करण्याचं संधी माझ्या निप्पाणीच्या मतदार बंधू बहिणींनी दिलं तेव्हापासून आजपर्यंत आपल्या निप्पाणी तालुक्याला माझ्या मतदार बंधू बहिणींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून सुरू आहे. आज निप्पाणी बेळगावच्या नंतर मोठं पॉप्युलेशन असणारं सिटी म्हटलं तर आपलं निप्पाणी. निप्पाणी हायवेला लागून असलेलं एक मतदारसंघ आहे. बेळगावपेक्षाही सेकंड नंबरमध्ये पॉप्युलेशनमध्ये आहे. निप्पाणी आधीपासूनच एक सांस्कृतिक आणि संस्कारवंत गाव म्हणून हे ओळखलं जातं आहे. आणि ज्या वेळेला जवाहर तलाव सुरू झालं ह्या निप्पाणी नगरीचं जे काही पाण्याचा प्रश्न आपले जे काही ह्या भागाचे सरकार असू देत किंवा त्यावेळेला असणारं सरकार असू देत ज्या वेळेला इथं पाण्याचं ह्या निप्पाणी नगरीचं पाण्याचा व्यवस्था केला तेव्हापासून आजपर्यंत ते पाणी पुरवठा आपल्याला कमी होत चाललं आहे. कारण आपल्या निप्पाणीचं लोकसंख्या जास्त वाढत चाललेलं आहे. आताचा अंदाज बघितलं तरी 70,000 म्हणतो परंतु एक्सटेन्शन एरिया इकडं तिकडं बघितलं तर 1 लाखापर्यंत आपलं पॉप्युलेशन करेक्ट आहे का 1 लाखापर्यंत आपलं पॉप्युलेशन निप्पाणीचं झालेलं आहे. आज 1 लाख आहे तर पुढं येणाऱ्या 30-40-50 वर्षामध्ये ह्या निप्पाणीचं पॉप्युलेशन काय होईल आणि निप्पाणीला आज जे पिण्याचं पाण्याचं कमतरता भासायला लागलं आहे आणि पुढच्या 50 वर्षामध्ये ते सगळं सफिशियंट पाण्याचं व्यवस्था व्हायला पाहिजे हे गेल्या 5-6 वर्ष आपण आमदार झाल्यानंतर अण्णासाहेब जोलेजी खासदार झाल्यानंतर त्याच्याबद्दल एक प्रामाणिक रूपरेषा करायला सुरुवात आम्ही केलेलं होतं. ज्या वेळेला ह्या वर्षी आपल्या जवाहर तलावामधलं सिल्ट देखील काढण्याचा प्रयत्न सुरू झाला येणाऱ्या दिवसामध्ये देखील ते गाळ काढून अजूनही असणाऱ्या जवाहर तलावामध्ये पाण्याचं साठा कसं जास्त होईल हे पण आपण लक्ष द्यायला लागलं आहे. आणि नवीन काहीतरी योजना सुरू करायचं म्हणून गेले 2 वर्ष आम्ही पाठ लागून आज आम्हाला खूप आनंद वाटतो आहे सांगायला की निप्पाणी नगरीचं पाण्याचं प्रश्न सोडवण्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सहयोगाने 32.83 लाख 32.83 लाख बरोबर आहे एवढा निधी आज मंजूर झालेला आहे. कालच ऑर्डर आपल्या हातामध्ये आलेला आहे. तर अमृत 2 हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या भारत देशामध्ये
प्रत्येक घरोघरी पाणी पोचवायला पाहिजे, पिण्याचं पाणी शुद्ध पाणी पोचलं पाहिजे, ह्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक जल मंत्रालयच सेपरेट त्यांनी सुरुवात केली केंद्र सरकार वर्षामध्ये पाण्याचं टंचाई होऊ नये आणि पाणी लोकांना जनतेला शुद्ध पाणी मिळावं आणि चांगलं पाणी मिळावं ह्याच्यासाठी आपण हे योजना म्हणजे काही झालं तर आमचं देखील एक जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि आमचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते सगळ्यांना देखील ह्याचं चिंता होतं त्यांनी वरचीवर मला सांगत होतं अण्णासाहेबांना सांगत होते आणि आम्ही पण गप बसलं नाही गेलं कारण आता पाठ लागलं तर लगेच काय होण्यासारखं काम नाही आहे ह्याला खूप श्रम घ्यायला लागते खूप कडं पळापळी करायला लागते ते मंजूर करून घ्यायला लागते ते गेल्या 2 वर्ष झालं आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर आपण वरचीवर संपर्कात राहून त्यांना बोलवून घेऊन मीटिंग करून हे सगळं करत होतो आणि माझे अधिकारी कर्नाटका अर्बन वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज बोर्ड ह्याचे अधिकारी ते पण उल्लेख करा आपण कर्नाटका म्हणजे KU KUWS ह्याचे अधिकारी मी खूप वेळेला त्यांना बोलवलं खूप वेळेला मी त्यांच्यासंग चर्चा केलं अण्णासाहेब चर्चा केले तर ते अधिकारी देखील आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. यावेळी हालशुगरचे संचालक राजू गुंदेशा, महालिंग कोटीवाले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नीता बागडे, शहर भाजपा अध्यक्ष प्रणव मानवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.